तर मुलांनो, आज आता आपण वाचनाचे धडे पाहत आहोत. आज आपण एक वेगळाच धडा पाहणार आहोत, त्याचे नाव आहे चित्रवर्णन. पाठ क्रमांक 13, धड्याचे नाव आहे चित्रवर्णन. चित्रवर्णन म्हणजे काय मुलांनो? तर चित्राचे बारकाईने निरीक्षण करणे आणि त्यातील गोष्टी सांगणे किंवा लिहिणे याला चित्रवर्णन असे म्हणतात. या चित्रामध्ये, म्हणजेच या पाठ क्रमांक 13 वरील चित्रवर्णनामध्ये बागेत मुले खेळत असलेले चित्र आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे बागेतील चित्र आहे बरं का. त्याचबरोबर या चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला? तर काही मुलं ही वजन तांगडीवर खेळत आहे, काही मुली या झोपाळ्यावरती झोके घेत असताना दिसत आहेत, काही मुलं ही घसरगुंडीवरून खेळत असलेली दिसत आहे, एक मुलगी बाबा गाडीवरून आपल्या लहान बाळाला आपल्या लहान भावाला बाबा गाडीवरून बाहेर नेताना किंवा खेळताना दिसत आहे, काही मुले फुटबॉलवरती फुटबॉलबरोबर खेळताना दिसत आहेत, तर काही मुले ही बॅटबॉलबरोबर खेळताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी एक कुत्राही दिसत आहे आणि बागेतील माळी बागकाम करत असताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सूर्य दिसतो आहे, बागेचे सुंदर चित्र या ठिकाणी आहे. तर हे सगळं चित्रामध्ये काय दिसत आहे ते लिहिणं म्हणजे चित्रवर्णन होय. तर याचा सराव तुम्ही वारंवार करायचा आहे, हा ऑडिओ व्हिडिओ वारंवार तुम्ही ऐकायचा आहे, म्हणजे यावरील प्रश्न उत्तरे लिहायला तुम्हाला सोपी जातील.